नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीतल्या कॉलेज रोडवरील एका स्पामध्ये मसाजच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचं उघडकीस आलंय. पोलिसांनी हॉलमार्क चौकातील एक्झॉटिक स्पा ह्या नावाच्या मसाज पार्लरवरती छापा मारला आणि या कारवाईमध्ये 8 मुली आणि 5 मुलांना ताब्यात घेण्यात आलं. अनेक दिवसांपासून ह्या ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक धंदे सुरू असल्याच्या तक्रारी होत्या आणि ह्या प्रकरणी सर्व 13 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. हे एक हाय प्रोफाईल रॅकेट असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. विशेष म्हणजे याच परिसरात 4 ते 5 महाविद्यालय देखील आहेत. तिथून हाकेच्या अंतरावरच असलेल्या या पार्लरमध्ये हा सर्व प्रकार सुरू होता. यापूर्वी देखील या स्पा सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली होती, मात्र तरी देखील पुन्हा स्पा सेंटरच्या आड देहविक्री कशी सुरू झाली हा सध्या नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरतोय. नाशिक शहरातील गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हॉलमार्क चौकामध्ये एक्झॉटिक स्पा नावाचं मसाज सेंटर आहे. त्या ठिकाणी अनधिकृत वेश्या व्यवसाय चालतो अशी माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार माहिती काढून सापळा रचून या ठिकाणी कारवाई केली असता 8 मुली आणि त्यांच्याबरोबर 5 जेंट्स असे मिळून आलेले आहेत. त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.